मी डॉक्टर निकाळजे पुन्हा एकदा आपल्याशी बोलतो आहे. खूप लोकांचे कोविडचे रिपोर्ट RT-PCR किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट ह्या पॉझिटिव्ह येत आहेत. पॉझिटिव्ह टेस्टचा रिपोर्ट आला की जी एक आपली रिॲक्शन असते घाबरण्याची, पॅनिक रिॲक्शन, त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला अतिशय माइल्ड सिम्पटम जरी असतील, जसे की ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, अंग दुखत आहे, अशक्तपणा आला आहे, चव लागत नाही आहे, वास येत नाही आहे, असे सिम्पटम्स असतील तर आपण निश्चितपणे टेस्ट करून घ्या. जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपली RT-PCR टेस्ट करणं आवश्यक आहे. आणि टेस्टचा रिपोर्ट येण्याआधीपासूनच आपण स्वतःला विलगीकरणात ठेवलं पाहिजे. टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर जी आपली एक भीतीची आपल्या डोक्यात भीती निर्माण होते, घाबरायची अजिबात गरज नाही. साधारणतः 85-90% लोकांना अतिशय माइल्ड सिम्पटम असतात आणि ते काही न करता फक्त पॅरासिटॅमॉलची गोळी घेऊन बरे होतात. त्याच्यामुळे अनावश्यक धावपळ करून जास्तीच्या टेस्ट करू नका. सिटी स्कॅन ही टेस्ट आवश्यक नाही आहे. जेव्हा आम्हाला काही डाऊट असतो तेव्हा डॉक्टर ती टेस्ट ॲडवाईज करतात, पण पहिल्या 4-5 दिवसात तर तिची निश्चितपणे त्याची गरजच नसते. सगळ्यात महत्त्वाची टेस्ट ही ऑक्सिजनचं प्रमाण, जे आपण पल्स ऑक्सिमीटरनी बघतो, ते जास्त महत्त्वाचं आहे सिटी स्कॅनपेक्षा. त्याच्यामुळे घरच्या घरी आपल्या ऑक्सिजनच्या प्रमाणावर लक्ष ठेवा आणि आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्कात राहा, जे डॉक्टर फिजिशियन आपल्याला आपले रेग्युलर फिजिशियन आहेत किंवा जे आपल्याला होम आयसोलेशनसाठी मदत करतील अशा डॉक्टरांशी संपर्कात राहून त्यांच्या सल्ल्याने पुढील उपचार करा, पुढील टेस्ट करा. अनावश्यक खूप टेस्ट करून त्याच्या रिपोर्टवरून, त्याच्या आकड्यांवरून आपण गंभीर आहोत का अशी एक भीती अनेक लोकांच्या मनात येते. तुमचा त्रास किती आहे, तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, ह्याच्यावरून तुमचा आजार गंभीर आहे की नाही हे ठरवता येतं. आणि मी जसं म्हटलं तसं की 85-90% लोकांना अतिशय माइल्ड सिम्पटम्स असतात. त्याच्यामुळे 85-90% लोकांना आम्ही घरच्या घरीच उपचार देतो. मी साधारणतः 1,500-2,000 रुग्णांना मागच्या लाटेतच होम आयसोलेशन दिलं होतं. त्यादरम्यान मी बघितलं की खूप साऱ्या व्हिटॅमिन्स, खूप साऱ्या गोळ्या ह्या आता आमच्या शास्त्रीय संशोधनानुसार ह्या इफेक्टिव्ह नाही आहेत असं लक्षात आल्यानंतर ही अनेक वेळा लोकांकडनं डॉक्टरांवर प्रेशर येतं की हे गोळ्या द्या, हे औषध द्या. तर कृपा करून त्या औषधांचे साईड इफेक्ट लक्षात घ्या. मागच्या वेळेस आपण बघितलं की म्युकरमायकोसिससारखा आजार हा पोस्ट कोविडनंतर आला, ज्यांच्या शुगर वाढलेल्या होत्या, ज्यांना स्टेरॉईडचे औषधं खूप जास्त मिळाले होते. त्याच्यामुळे योग्य टेस्ट करणं आणि योग्य उपचार करणं, ज्याला मी म्हणेल की कमीत कमी उपचारात पेशंट बरे होतात. फक्त पॅरासिटॅमॉलची गोळी ही ताप आल्यानंतर आपण घ्यायची असते आणि बाकी आपण घरी राहून आराम करून ह्या आजारावर मात करू शकतो. त्याच्यामुळे सिटी स्कॅन आणि ब्लड टेस्टची गडबड करू नका. तुम्हाला डायबिटीज असेल तर तो कंट्रोलमध्ये आहे की नाही बघा, किंवा कंट्रोल त्याला करावा लागेल. जर तुमची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर तात्पुरतं तुम्हाला इन्सुलिन घ्यावं लागेल. तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवलं पाहिजे. तुमचे हृदयविकार असेल त्याच्या गोळ्या घेतल्या पाहिजे. किंवा इतर जे काही आजार आहेत तुमचे, त्याची तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेतली आणि विलगीकरणात राहूनही तुम्ही, आता तर गाईडलाईन्समध्ये फक्त 7 दिवसाचं विलगीकरण सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे 7-10 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता आणि पूर्ववत जीवन जगू शकता. धन्यवाद.